विश्वास महादेवजनाथ सातारून बोलतोय. सध्या कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जो महापूर आला, त्या महापुराच्या बरेचशा लोकांचं नुकसान झालेलं आहे. त्या लोकांना थोडीशी आर्थिक मदत व्हावी किंवा खाण्यापिण्याचे पदार्थ मिळावेत, त्यासाठी त्यांना आम्ही माझ्या कुटुंबियांनी आणि सातारच्या लोकांनी, सातारच्या आमच्या दोस्तांनी जी काही थोडीफार मदत केली ती मदत त्यांना पोचवावी या दृष्टीने आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवलेले आहेत. धन्यवाद. मी स्वप्नील धनवडे, शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष. आज आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण म्हणू शकतो की आपल्या सातारा जिल्हा आणि कोल्हापूर आणि सांगली ही जणू एका आईची तीन लेकरं, या कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा याच्यावरती महाप्रलय जो आला पावसाचा, त्याच्यानंतर ना आपले सर्व बांधव हे संकटग्रस्त असताना आम्ही सर्व सातारकर, जावळीकर आणि मुंबईमधील सर्व सातारकर रहिवासी या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही आपल्या या भावंडांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत, त्याचप्रमाणे त्यांना दैनंदिन डेली नीड्सच्या ज्या काही वस्तू असतील ते धान्य स्वरूपामध्ये कपडा, सॅनिटरी पॅड्स, अशा तेल, खाद्यपदार्थ या सर्व जीवनावश्यक वस्तू या आम्ही आज या आपल्या सातारा राजधानीमधून शाहूवाडी या ठिकाणी सुपूर्द करत आहोत. आणि या ठिकाणी आम्ही 8 ते 10 गावांना हे साहित्य सुपूर्द करणार आहोत. त्याचबरोबर आमच्या सर्व टीमनी आज जवळजवळ 1-1.5 लाखाचं जे मेडिकल्स इक्विम औषधं आहेत यांची जुळवाजुळव केलेली आहे, ती नवी मुंबई MR असोसिएशन यांच्या माध्यमातून जमा केलेली आहे. आणि आम्ही कोल्हापूरचे आमचे सर्व सहकारी यांच्यासोबत तिथे मेडिकल कॅम्प ऑर्गनाईज करणार आहोत. या संपूर्ण जो काही हा मायेचा ओलावा आणि हे सर्व साहित्य गोळा करताना आम्हाला आमचं सहकार्य लागतं, ते रोहित भाऊ जगताप, त्याचप्रमाणे अमोल नावडकर यांचं, करण भाऊ वाघोले यांचं आणि सर्व सातारातील आमचे सर्व मित्र सहकारी यांचं. या सर्व मदतीसाठी मी समस्त सातारकरांचं मनापासून आभार मानतो.